अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने पोलीस बांधवांच्या मुलांसाठी बौद्धिक कल चाचणीच्या अहवालाचे वाटप करण्यात आले असून राजीव गांधी ई लर्निंग स्कूल विजय तेंडुलकर सभागृह येथे संपन्न झाला असून या कार्यक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. छान असा एक उपक्रम या ठिकाणी केला आहे. लहान मुलांचा बौद्धीचा कल त्यांनी करिअर कुठल्या गोष्टीत करावं हा एक नवीन शोध आमच्यासाठी तरी नवीन होता तो त्यांनी लावला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ही जी प्रथम चाचणी केली फ्रीमध्ये अहवाल दिला, मोफत अहवाल दिला, तो पोलिसांच्या मुलांसाठी दिला. आज आपण समाजाचं पोलिसांचं एवढं देणं लागतो. खरोखर पोलिसांच्या मुलांकडे त्यांची आई पोलीस असेल किंवा वडील पोलीस असतील तर त्यांचं लक्ष दिलं जात नाही की त्यांनी अभ्यास काय करत आहेत किंवा काय त्यांचं चाललेलं आहे, शाळेमध्ये काय जात आहे, त्यांनी करिअर काय निवडावं. ह्यांनी ड्युटी आपल्यासाठी पोलीस करत आहे, 24 तास आपल्यासाठी ते तयार असतात, देखील त्यांच्या मुलांकडे त्यांना लक्ष द्यायला नाही. पण अग्निपंख फाउंडेशनने एवढा छान विषय घेतला आणि पोलिसांसाठी त्यांनी हे पोलिसांच्या मुलांसाठी हे जे कार्य केले ते खरोखर वाखाणण्याजोगे. मी अग्निपंख फाउंडेशनला शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच चांगले चांगले उपक्रम करावेत आणि आपण देखील सर्वांनी अशाच पद्धतीने जे सोशल सर्व्हिस करतायत, जे आपल्यासाठी सर्व्हिस करतायत, आपल्यासाठी एवढी काळजी घेत आहेत समाजाची, त्यांच्यासाठी आपण काही ना काही देणं लागतो. भावी आमदार आशिष काटे यांनी असे उपक्रम शहरातील विविध भागात व विविध स्तरावरील मुला मुलींसाठी राबवा अशी अपेक्षा व्यक्त केली असून सुप्रसिद्ध निवेदिका वेणू शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून राजकुमार काळभोर यांनी आभार प्रदर्शन केले. अग्निपंख फाउंडेशनच्या या न्याऱ्या उपक्रमाला हजर राहण्याचा मला माझ्यावर प्रसंग आलाय, संधी मिळाली मी असे म्हणेन. एक आगळा वेगळा भाग आहे सगळा याच्यात. यात थोडंसं विज्ञान आहे आणि मुलांचं लहानपणीच त्यांच्या प्रवृत्ती शोधण्याचं जे काम ते करत आहेत त्याचा त्यांचा दावा आहे की ते विज्ञानाच्या मार्गाने करतायत. मला त्या संस्थेची पूर्ण सगळी माहिती हे कळलेली नाही, परंतु जे उपक्रमातलं थोडंसं नावीन्य आहे असं मला वाटतं. तेव्हा पोलिसांची मुलं असू द्यात किंवा पब्लिकची मुलं असू द्यात, हा देश या नव्या मुलांचा आहे आणि या नव्या मुलांच्यातल्या प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांना पुढे वाव करून देण्याचा असा उपक्रम या संस्थेने सुरू केला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांची वाखाणणी करतो, मात्र ते काम फार निष्ठेने आणि निर्णयाने करावं लागेल. आज त्या कामाची मला पूर्ण अजून माहिती मिळालेली नाही आहे, परंतु मला असं वाटतं की विज्ञानाचा संस्कार हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपण विज्ञानाचा संस्कार न केल्यामुळेच मागे राहिलेलो होतो असं मला वाटतं. ते काम ही संस्था करील अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव, भावी आमदार आशिषजी काटे, सामाजिक कार्यकर्ते सम्राट लाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपालिताई चाकणकर, ग्रामीण पोलीस अधिकारी अनिल लंबाते, त्याचबरोबर संतोष नागरे, आदिनाथ साळवी, उल्हास पवार, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सामाजिक कार्यकर्ते विकी दयानी, राखीताई रासकर, राजकुमार काळबोर, अमित गालिंडे, प्रवीण नलवडे, श्यामकांत खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. अग्निपंख फाउंडेशन या संस्थेतर्फे आज या ठिकाणी पोलीस दलातील बांधवांच्या मुलांसाठी व इतर लोकांच्या मुलांसाठी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. त्यांची बौद्धिक कल चाचणी DMIT ज्याला म्हणतात त्याद्वारे त्यांनी कल चाचणी घेतली व त्याद्वारे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रवास करावा याचं ज्ञान हे या निमित्ताने त्यांच्या पालकांना मिळणार आहे. पूर्वी काळी म्हणत असत की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पण आता टेक्नॉलॉजी इतकी चेंज झालेली आहे या कल चाचणीमुळे त्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थीने आयुष्यात पुढे काय करावं ही एक फार मोठी चांगली दिशा या निमित्ताने त्याच्या करिअरला मिळणार आहे. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी अग्निपंख फाउंडेशनच्या अमित गालिंदे यांनी घेतला. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खूप चांगली सुरुवात केली. खरं म्हणजे पोलीस दलातील मुलांसाठी कोणी काही करत नाही, पण ही संस्था करते हे फार महत्त्वाचं आहे आणि हे सातत्याने हे कार्यक्रम करावे असंच मी या निमित्ताने शुभेच्छा देईन. प्रसंगी बोलताना डॉक्टर बाबा आढाव यांनी मुला मुलींमध्ये वैज्ञानिक विचारांचे संस्कार करावे असे सांगितले असून रुपालीताई चाकणकर यांनी बोलताना बौद्धिक कल चाचणीमुळे पालकांना आपल्या पाल्याच्या करिअर निवडीमध्ये नक्कीच मदत होते असे मत व्यक्त केले.
नमस्कार, मी राखी रासकर. पुण्यनगरीमध्ये आज जो उपक्रम खूप सुंदर झालेला आहे अग्निपंख फाउंडेशनतर्फे आज पोलिसांच्या मुलांच्या बुद्धिमत्ता कल चाचणीचा हा जो कार्यक्रम होता हा स्तुत्य उपक्रम होता. यासाठी जे नलावडे सर आहे आणि त्यांची टीम, या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक करते की समाजामध्ये खरं तर बुद्धिमत्ता चाचणी होण्याची फार गरज आहे. आपण मुलांवर अनेक गोष्टी लादत असतो पण त्यांचा कल कुठे आहे हे न बघता आपण मुलांवर न लादता ह्या चाचणीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे. आणि आज जे पोलिसांच्या मुलांसाठीची ही बुद्धिमत्ता कल चाचणी झालेली आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की माझ्या दृष्टीने मी असं म्हणते की ब्रह्मा विष्णू महेश हे देशावरचे सैनिक आहेत, त्याच्यानंतर शेतकरी आहे जे जगाचे पोशिंदे आहेत, आणि पोलीस यांच्यामुळे ही संपूर्ण देशाची कार्यपद्धती ही सुरळीतपणे चालत असते. या सर्व लोकांना देशाचं काम करता करता आपल्या कुटुंबाकडे वेळ द्यायला लक्ष नसतं आणि अशा कुटुंबासाठी काम करणं हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि मी या संस्थेसाठी एवढंच म्हणेल की अभी तो नापी है आपने मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, जिंदगी की कई इम्तिहान बाकी है, जिंदगी की असली उडान बाकी है. अभी तो नापी है आपने मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. आणि आसमानभर शुभेच्छासह मी राखी रासकर, धन्यवाद.